मध्ये माझी भाषणाची आणि कॉपी तिकडे आहे, ती मागून घ्यायला पाहिजे. सन्मान्य सभागृहाचे नेते, सन्मान्य मुख्यमंत्री, अध्यक्ष महोदय, लोकशाहीतील पवित्र मंदिर असलेल्या या सार्वभौम सभागृहाच्या सर्वोच्च अशा पीठासीन अधिकारी पदावर आपली बहुमताने या ठिकाणी निवड झाल्याबद्दल मी या सभागृहाचा नेता म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. सरकारच्या वतीने मी आपल्या अभिनंदनाचा ठराव मांडतो. अध्यक्ष महोदय, विधिमंडळ हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. या विधानसभेला अध्यक्षांची एक अत्यंत उच्च अशी परंपरा लाभलेली आहे. श्री दादासाहेब मावळणकर असतील, ते या विधानसभेचे अध्यक्ष होते, ते देशाच्या लोकसभेचे देखील पहिले अध्यक्ष झाले. शिवराज पाटील चाकूरकर, त्यांनी देखील लोकसभा अध्यक्षपद भूषवलं. यावरून हे स्पष्ट होतं की या सभागृहाचा अध्यक्ष झाल्यानंतर मोठी मानाची पदं भूषवण्याची देखील संधी अनेक लोकांना प्राप्त झालेली आहे. आणि या अध्यक्षपदी जे ज्यांनी ज्यांनी हे पद भूषवलं त्यांचा देश पातळीवर देखील त्यांना गौरवलं गेलंय. अध्यक्ष महोदय, स्वर्गीय बाळासाहेब भारदे, स्वर्गीय शेषराव वानखेडे, स्वर्गीय बाळासाहेब देसाई, शरदराव दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ताजी नलावडे, अरुणभाई गुजराती, बाबासाहेब कुपेकर, दिलीपराव वळसे पाटील, हरिभाऊ नाना बागडे, नाना पटोले, अशा सर्व मान्यवरांनी या संसदीय लोकशाही प्रणालीचा व विधानसभेचा सन्मान वाढवलाय. अध्यक्ष महोदय, आज आपण या सर्वोच्च अशा पदावर विराजमान होत असताना महाराष्ट्रातील तमाम जनताच नाही तर या देशातील आणि परदेशातील लोक, कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की गेल्या जो काही कालावधी गेला त्याची नोंद सगळीकडेच झाली आहे. आणि म्हणून हा ऐतिहासिक क्षण सगळेजण डोळे भरून पाहत आहेत आणि अनुभवत आहेत. अध्यक्ष महोदय, कालपर्यंत आपण भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षाचे कुलाबा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहाचं सदस्य नात्याने काम करीत होतात, परंतु आता आपल्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी या सभागृहातील न्यायासनाचा शिरपेच प्राप्त झालेला आहे. आपली सार्वजनिक जीवनातील व्याप्ती व उंची संपूर्ण महाराष्ट्रभर आता विस्तारेल. अध्यक्ष महोदय, या पदाचा मान सन्मान दर्जा उंची व गरिमा फार मोठी आहे. या पदाला एक गौरवशाली परंपरा आहे. या पदाचं एक ऐतिहासिक असं महत्व देखील आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मावळणकर हे सन 1937 मध्ये पहिल्यांदा या सदनाच्या अध्यक्षपदावर आरूढ झाले. कार्यकौशल्यामुळे पुढे ते 1952 मध्ये लोकसभेचे पहिले अध्यक्ष देखील झाले. त्यामुळे फादर ऑफ लोकसभा असा त्यांचा उल्लेख देखील झाला. जशी या पदाची प्रतिष्ठा व सभागृहाला दर्जा
उंचावण्याचं कार्य त्यांच्या हातून घडलं, तसंच ते आपणाकडूनही वृद्धिंगत व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील सुमारे 12 कोटी जनतेच्या आशा आकांक्षेचं प्रतीक असलेल्या सार्वभौम सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर आपण आज विराजमान झालेलो आहात. राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, आदिवासी आणि दुर्बल घटकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आपल्या माध्यमातून सुटतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर या सदनातील आम्हा सर्व सन्माननीय सदस्यांना प्राप्त झालेले विशेष अधिकार, विशेष हक्क आपल्या माध्यमातून जोपासले जातील, जतन केले जातील. अध्यक्ष महोदय, लोकशाहीमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं व राज्याचा विकास करीत असताना आपल्या या जगन्नाथाच्या रथाची सत्तारूढ व विरोधी अशी दोन्ही चाकं समांतर रेषेतून चालवायची असतात. या सभागृहातील उपस्थित असणारे होणारे अनेक प्रश्न व समस्या आपल्या न्याय निर्णयातून सुटणार आहेत. आपण न्यायदान करताना कायद्यापुढे सर्व समान या तत्वानुसारच आपल्याकडून निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. कारण लोकशाहीचा स्तंभ हा भारतीय संविधान, संसदीय प्रणालीतील प्रथा, परंपरा व नैतिकता या माध्यमातून उभारला असून त्यातून या सार्वभौम सभागृहाचं कामकाज चालतं. आम्ही जरी सत्ताधारी बाकावर असलो तरी आपण आम्हाला झुकतं माप देऊन निर्णय करावेत अशी आमची बिलकुल इच्छा नाही आणि अपेक्षाही नाही. कारण आम्हाला अत्यंत पारदर्शक पद्धतीने राज्याचा कारभार चालवायचा आहे. प्रसंगी आपण मुक्तपणे नको पाहिजे ना, आपण मुक्तपणे निर्णय करून प्रसंगी मार्गदर्शक सूचना देखील करावा अशी अपेक्षा आहे आमची. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आपल्या समोर बसलेले अनेक तरुण आमदार देखील, सन्माननीय सदस्यांचा देखील समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. आपण या तरुण मनांच्या व्यथा, चिंता जवळून ओळखता, त्या सोडवण्यासाठी देखील आपण तत्पर राहाल, कारण आपणही तरुण आहात. आपल्या या कामाला जोड म्हणून आपण कायदा शाखेचे उच्च विद्या विभूषित पदवीधर आहात. त्यामुळे सार्वभौम सभागृहातून सर्वसामान्य जनतेसाठी जे कायदे निर्माण होतील त्यामध्ये आपल्या कायदेश विषयक ज्ञानाचा सियाचा वाटा असेल. अध्यक्ष महोदय, आपण यापूर्वी देखील विधिमंडळातील, विधान परिषद व वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून देखील काम केलंय. तेथे देखील अनेक क्षेत्रातील मान्यवर नेते मंडळींच्या सहवासात आपण काम केलेलं आहे. त्या कामकाजात देखील आपल्याला अनुभवाचा देखील आपल्याला या सभागृहाला नक्कीच फायदा होईल अशी माझी खात्री आहे. वकिलीचा व्यवसाय करताना यापूर्वी उच्च न्यायालयात आपण शिवसेना पक्षाच्या अनेक केसेस देखील आपण लढवलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, मला आठवतंय स्त्रियांच्या संरक्षणासाठी मागील सरकारच्या काळात आपण शक्ती फौजदारी कायदा संमत केला आणि करत असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब इकडे आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती गठीत केली होती. त्यामध्ये देखील आपण समितीचे सदस्य म्हणून अत्यंत उपयुक्त अशा सूचना देखील आपण केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या कायद्याची देखील बळकटी वाढलेली आहे आणि असंच योगदान सरकारच्या विविध उपक्रमामध्ये लाभेल असा आम्हाला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष बाकावर बसून सरकारच्या कार्यपद्धतीवर अनेक वेळा मार्गदर्शक सूचना देखील केलेल्या आहेत. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आपण अनेक सूचना केल्या आणि नगर विकास मंत्री म्हणून, माजी मंत्री म्हणून त्यामध्ये अनेक निर्णय घेताना त्याच्यामध्ये जे लोकांना अपेक्षित आहे शेवटी निर्णय घेतल्यानंतर तो कायद्यावर कागदावर राहू नये अशासाठी देखील आपण केलेल्या सूचनांचा फायदा झालेला आहे. आणि म्हणून मी आपणास विनंती करतो सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने की या सभागृहातील कोणत्याही सन्माननीय सदस्यावर अन्याय होऊ न देता कमी वेळामध्ये सदस्याला त्याच्या मतदारसंघातील समस्या
कशा मांडता येतील किंवा विधेयकावर मोजक व सूचक विचार कसे ठेवता येतील या दृष्टीने आपलं सहकार्य लाभेल आणि वेळ प्रसंगी सभागृहामध्ये काही चुकीचा प्रमाद घडला तर समज देण्याची जबाबदारी देखील आपली आहे आणि म्हणून आपण न्यायाची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडाल व सरकारला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन किंवा निर्देश द्याल अशी या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो। अध्यक्ष महोदय, गेल्या काही 10-15 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। आज या राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य स्थापन झालेलं आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार, त्यांची वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत। आमचे सहयोगी सदस्य आहेत, अपक्ष आमदार आहेत, त्यांचंही मुलाचं सहकार्य यामध्ये लाभलेलं आहे। मी अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अतिशय विनम्रपणे सांगू इच्छितो, एकीकडे कधी आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्या अपोजिशनकडून रुलिंगकडे जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत, परंतु ही घटना जी आहे राज्यामध्ये नाही तर देशाने याची नोंद घेतलेली आहे की सत्तेतून पाय उतार होऊन ही माणसं बाहेर गेलेली आहे। मी आज नगर विकास मंत्री होतो आणि माझ्याबरोबर जवळपास 8 मंत्री, 8 ते 9 मंत्री सत्तेतून पाय उतार झाले आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की एकीकडे सत्ता, एकीकडे मोठमोठे नेते राज्याचे, देशाचे, ज्यांनी नेतृत्व अनेक वर्ष केलंय, दुसरीकडे एक सर्वसामान्य बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक हा एकनाथ शिंदे होता। हा परंतु त्या सर्व माझ्या 50 लोकांनी, हे 50 सदस्य जे आहेत विधानसभा सदस्य, यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हे माझं भाग्य समजतो मी। आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की अनेक प्रयत्न झाले, परंतु ज्यांनी मला सांगितलं, मला घरी काही लोक म्हणाले की आमच्या संपर्कात 10 आहेत, 15 आहेत, 20 आहेत, 25 आहेत, मी त्यांना सांगितलं नावं सांगा, मी त्यांना स्पेशल विमान करून पाठवून देईन। अध्यक्ष महोदय, एक उदाहरण मी आपल्याला सांगतो, एकाला मी स्वतः चार्टर फ्लाइट हो झाला त्या शॉर्टमध्ये तर स्वतःला मी स्वतःच चार्टर विमान करून त्यांना पाठवलं सन्मानाने, त्यामुळे कुणावरही अध्यक्ष महोदय जोर जबरदस्तीचा कुठलाही प्रयत्न झाला नाही। आणि म्हणून आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी देवेंद्रजी बसलेले आहेत, 115 लोक त्यांच्याकडे होते, 115 लोक त्यांच्याकडे, माझ्याकडे 50 लोक असताना आज त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी मुख्यमंत्री पदाला मला समर्थन दिलं, याबद्दल मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जयंतराव 2 मिनिटात बोलतो ना, JP नड्डा साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। सगळ्यांना वाटलं होतं की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री बनतील आणि एकनाथ शिंदेला काय भेटणार आहे, परंतु मला काही नको होतं, माझी कुठली अपेक्षा नव्हती, परंतु या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाने सन्मान केला, लोकशाही आणि वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला, त्यामुळे आपल्याला मी सांगतो की जे काही वातावरण होतं, जे अँटिसिपेशन होतं, जे परसेप्शन होतं या निर्णयामुळे या देशातल्या नागरिकांच्या, या राज्यातल्या सर्व पक्षाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलेला, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि पुन्हा एकदा
अध्यक्ष महोदयांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. थोडीशी पार्श्वभूमी सांगितली, उद्यानंतर संपूर्ण सांगतो. अभिनंदन.